देशभरामध्ये आपण म्हणतो की महिलाला स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे. महिला खूप त्रास सहन करते आणि तरी पण त्या त्रासाला ती सामोरे जाऊन स्वतःची उपजीविका भागवण्याचे प्रयत्न करते. काम तर मी घर कामाला जाते. माझं नाव शेख लतीफा. त्रास तर फक्त ते पेतात म्हणूनच त्रास आहे. तुझं माझं चलतच राहते आमचं हमेशा, कारण मी कामाने छिडछिड होते. मग त्यांना बोलतच राहते, ते पेनाच्या नादात उलटा सुलट बोलते. मुलगा होत नाही म्हणूनच त्रास होता ना. आमच्या नवरा बायकोच हमेशा चलत होतं, तुला मुलीच होतात म्हणून. आता म्हणते मी की हे मुलाला काय करतात तुम्ही, त्यांचं शिक्षणाला हातभार लावतात का? ते म्हणते तू आहे ना. तर मुलींना शिकवलं, मुलांना पण शिकवते, अजून चालूच आहे. आता 10वीला आहे मुलगा. आता काय जसं म्हणतात की शिक्षणाशिवाय काहीच नाही, मग तसं आपण केलं तसं लेकरांना नको करायचं म्हणून त्यांना शिकवते. त्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या पोरींचे लग्न त्यांनी स्वतःच असे कामधंदे करूनच केलेले. कष्ट करणारी बाईच ही सक्षम असते. आमच्यासारख्या बाया जरी काही दोन शब्द सांगितल्या, त्यांना बाहेरून मदत असतं शिकलेल्या असल्यामुळे त्या बाहेर काही कमवू शकते. पण ज्या अशिक्षित आहेत त्याच खऱ्या सक्षम आहेत, कारण त्या कष्ट करून स्वतःचं ते संसार सिद्ध करतात, सगळं करतात, त्याच खऱ्या सक्षम आहेत की नाही. आपलं सगळं जीवनच घटलं. आता फक्त की लेकरांची आपल्यासारखीच परिस्थिती होऊ नये म्हणून मुलांसाठी ती तेवढीच कोशिश करते. आणि जवळ हातपाय चालते तेवढं तर काम करणंच भाग्याचं आहे.